नमस्कार मित्रांनो, मी अमोल, पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या चॅनलमध्ये, इंजिनियर अमोलच्या चॅनलमध्ये. खूप घाईघाईत मला हा व्हिडिओ तुमच्यासाठी घ्यावा लागतो आहे, कारण की एक अपडेट आहे कालच्या डेटमध्ये आणि 2 दिवसाआधी एक अपडेट आहे. आपल्या जी रखडलेली भरती आहे महावितरणची, विद्युत सहाय्यक, उपकेंद्र सहाय्यक, JEE आणि AE आणि इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल, ठीक आहे. तर त्याबद्दल काही अधिसूचना ऑफिशियली अनाऊन्स केल्या आहेत, ऑफिशियली डिक्लेअर केल्या आहेत महावितरणने. तर ते आपल्यासाठी खूप महत्त्वाचं एक अपडेट आपण म्हणू शकतो त्याला, कारण की जे काही विलंब होतो आहे सध्या कोर्टाच्या स्थगितीमुळं किंवा जे काही कारण आहे त्यासाठी रिझर्वेशन वगैरे, तर त्याच्यामध्ये कसं आहे की सध्या कोर्टाचा एक लीव पिरियड असतो, म्हणजे सुट्टीचा पिरियड असतो हा सध्या सुट्टीचा. त्यामुळं कसं आहे की एक साधारण अशी माझ्या अंदाजे असा आहे की 7 जून त्यानंतर जी डेट आहे ती कोणती पण डेट एक डिक्लेअर होईल, तर सुनावणी करता, कोर्टाच्या सुनावणी करता, तर त्या संदर्भात एक जे मधल्या पिरियडमध्ये जे काही घडामोडी झाल्या आहेत, महावितरणकडून जे काही प्रयत्न करण्यात आले आहेत किंवा आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून जे काही प्रयत्न करण्यात आले आहेत, त्याबद्दल त्यांनी एक अधिसूचना जारी केली आहे किंवा दोन एक दिलेलं आहे आपल्याकडे आलेलं आहे साईटवर, महावितरणच्या साईटवर. तर मित्रांनो, ज्या नोटीस जारी केल्या आहे किंवा अधिसूचना दिलेल्या आहे महावितरणने त्या ऑफिशियल वेबसाईटवर महावितरणच्या, तर त्यामधलं आपण पहिलं बघू. त्याच्यामध्ये बघा, महावितरण जाहिरात क्रमांक 4/19, जाहिरात क्रमांक 5/2019, जाहिरात क्रमांक 6/2019 व अंतर्गत अधिसूचना क्रमांक 1/19 नुसार अनुक्रमे विद्युत सहाय्यक, ठीक आहे, नंतर उपकेंद्र सहाय्यक व पदविकाधारक, पदवीधारक म्हणजे दोन्ही BE आणि डिप्लोमासाठी म्हणजे JEE आणि AE चे पोस्ट आहे, शिकाऊ उमेदवार, ठीक आहे, म्हणजे ट्रेनिंग इंजिनियर म्हणून जे काही आपल्या वॅकन्सी निघाल्या होत्या, वितरण व स्थापत्य सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल दोन्ही या पदांकरिता सन 2019 जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेल्या होत्या. उपरोक्त जाहिरातीमध्ये MSCB प्रवर्गाकरिता आरक्षण विहित करण्यात आले होते. सदर MSCB प्रवर्गाच्या आरक्षणाच्या संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाने 9/9/20 रोजी दिलेल्या अंतिम आदेशानुसार अनुषंगाने शासन निर्णय क्रमांक एक्सेट्रा 23/12/20 तसेच महाराष्ट्र शासन उद्योग ऊर्जा व कामगार विभाग यांचे पत्र क्रमांक 10/2/2021 अन्वय भरती प्रक्रियेची कारवाई करण्यात येत आहे, ठीक आहे. सद्यस्थितीमध्ये काही उमेदवारांकडून EWS प्रवर्गातून नियुक्ती देण्याबाबत याचिका क्रमांक ही माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल करण्यात आली आहे. या संदर्भात माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेश दिनांक 15/3/2021 अन्वय उपरोक्त पदांच्या पुढील भरती प्रक्रियेस सद्यस्थिती स्थगिती देण्यात आलेली आहे. सदर भरती प्रक्रियेवरील स्थगिती उठवण्याकरता माननीय उच्च न्यायालयाकडे तातडीने सुनावणी घेण्याबाबत वेळोवेळी विनंती अर्ज सादर करण्यात आलेले आहेत. तथापि माननीय न्यायालयाकडून सदरची सुनावणी अद्याप घेण्यात आलेली नाही. या प्रकरणी माननीय न्यायालयाने सुनावणी घेण्याबाबत घेतल्यानंतर त्याबाबतची अद्ययावत स्थिती उमेदवारांच्या माहितीकरता वेळोवेळी अवगत करण्यात येईल. महावितरण कंपनी सदर न्यायालयीन प्रकरणामध्ये सर्वतोपरी पाठपुरावा करीत आहे, जेणेकरून सदरची भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करता येईल अशी तरी याबाबत उमेदवारांनी आश्वस्त राहावे. म्हणजे महावितरण पूर्णपणे प्रयत्न करत आहे मित्रांनो याकरता, जी भरती अडकलेली आहे त्याकरता. आणि याच्यामध्ये बघा, महत्त्वाचं म्हणजे आपल्यासाठी विद्युत सहाय्यक, उपकेंद्र सहाय्यक, पदविकाधारक आणि पदविका म्हणजे JEE आणि BE च्या ज्या काही वॅकन्सी होत्या पेंडिंग ज्या आहेत सगळ्या त्या काढणार आहेत. तर मित्रांनो, दुसरी नोटीस जी 27 तारीख म्हणजे कालच्या तारखेला जी देण्यात आली आहे, तर त्याच्यामध्ये बघा, जाहिरात क्रमांक 4/2019, जाहिरात क्रमांक 5/2019, जाहिरात क्रमांक 6/2019 व अंतर्गत अधिसूचना 1/2019 उमेदवारांकरता अद्ययावत माहिती, ठीक आहे, ही माहिती त्यांनी दिलेली आहे आपल्याला की काय काय घडामोडी घडल्या आहेत किंवा त्यांनी महावितरणने आपल्याकडून ज्या केलेल्या आहेत. तर त्याबद्दल आहे, माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी दिनांक 15/3/2021 रोजी आदेशान्वये महावितरण कंपनीमधील सुरू असलेल्या भरती प्रकृतीवर सद्यस्थितीत स्थगिती दिलेली आहे, ठीक आहे. सदर भरती प्रक्रियेवरील स्थगिती उठवण्याकरता माननीय उच्च न्यायालयाकडे दिनांक 17, 17, 20, 26, 30 एप्रिलला म्हणजे एप्रिलमध्ये 4 दिवस, ठीक आहे, म्हणजे 17, 20, 26 आणि 30 2021 व 4, 6, 11, 19, 21 मे 2021 अन्वये तातडीने सुनावणी घेण्याबाबत वेळोवेळी विनंती अर्ज सादर करण्यात आलेला आहे. म्हणजे नुसतं ओरली नाही झालं आहे मित्रांनो, हे विनंती अर्ज म्हणजे रिटर्नमध्ये ॲप्लिकेशन देण्यात आलं आहे महावितरणकडून, ठीक आहे. तसेच महाराष्ट्र शासनाकडूनही दिनांक 21 मे 2021 रोजीच्या अर्जान्वये माननीय न्यायालयात सुनावणी घेण्याकरिता विनंती केलेली आहे. म्हणजे बघा, MSEDSLने जवळपास 8 ते 9 ॲप्लिकेशन त्यांना दिलेले आहे, विनंती अर्ज दिलेला आहे, प्लस महाराष्ट्र शासनाने म्हणजे मुख्यमंत्री साहेबांकडूनसुद्धा
मंत्रालयाकडून सुद्धा 21 मे 2021 रोजी एक विनंती अर्ज सादर केलेला आहे न्यायाधीशांकडे न्यायालयाकडे, ठीक आहे. तथापि माननीय न्यायालयाने सदर सुनावणी नियमित न्यायालयीन सत्र सुरू झाल्यानंतर, म्हणजे सध्या उन्हाळी सुट्टी सुरू असल्यामुळे आणि त्याच्यामुळे जूनमध्ये जून 21 मध्ये घेण्यात येईल, म्हणजे जे सुनावणी जी सुरू होणार आहे आता न्यायालयाची, उच्च न्यायालयाची, तर ती 2021 मध्ये सुरू होईल. त्यानंतर त्याच्यावर काहीतरी निकाल लागण्याची अपेक्षित आहे मित्रांनो, असे त्यांच्या दिनांक 24 मे 2021 रोजीच्या ईमेलद्वारे कळविण्यात आले आहे. म्हणजे हा जो ईमेल त्यांना आलेला आहे, आपल्या महावितरणला आलेला 24 मे 2021 त्याच्या ईमेलमध्ये त्यांनी स्पष्ट केलं आहे की जूनच्या नंतर याचं सगळं काही जे काही आहे पुढचं जे डिसिजन आहे ते घेतील, ठीक आहे. या प्रकरणी माननीय न्यायालयाने सुनावणी घेतल्यानंतर त्याबाबतची अद्ययावत स्थिती उमेदवारांच्या माहितीकरता वेळोवेळी अवगत करण्यात येईल. सदर भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याकरता महावितरण कंपनी सर्वतोपरी प्रयत्नशील आहे, तरी याबाबत उमेदवारांनी आश्वस्त राहावे, ठीक आहे. आपण बघितलं मित्रांनो, हे जे दोन्ही लेटर्स आहे किंवा अधिसूचना जे काही नोटिसेस जारी केलेले आहे महावितरणने, त्या फार महत्त्वाच्या आहेत. त्याच्यामध्ये एक चांगली बातमी अशी आहे की फक्त विद्युत सहाय्यक नाही तर उपकेंद्र सहाय्यक JEE आणि सिव्हिलचे सुद्धा जे काही 19 मध्ये जे काही रिझर्वेशनचा इश्यू येण्याच्या आधी किंवा स्टे येण्याच्या आधी जे काही पेंडिंग होते ते पूर्ण येणार आहे मित्रांनो. म्हणजे जे काही आता जूननंतर सुनावणी होईल त्याच्यामध्ये ते क्लिअरन्स होण्याची शक्यता भरपूर दाट झाली आहे, कारण स्वतः महावितरण प्रयत्नशील आहे. आपण बघितलंच लेटरमध्ये एक साधारण 25 तारखेचं जे लेटर आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे आणि स्वतः CGM म्हणजे चीफ जनरल मॅनेजर मुख्य महाव्यवस्थापक यांची स्वतः त्यांनी एक लेटर काढलेला महावितरणचं त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे. तर ते आपल्यासाठी खूप पॉझिटिव्ह आहे ना मित्रांनो, आणि तर लवकरात लवकर भरती कम्प्लीट अशी आशा वाटते, मला स्वतःला तरी आशा वाटते. त्याच्यामुळेच मी तुम्हाला हे अपडेट जे काही नवीन आलं आहे त्याच्याबद्दल असं मला वाटलं की तुम्हाला कळवायला आवश्यक आहे, आणि याच्या पलीकडेही काही अपडेट असले तर मी तुम्हाला कळवतो. तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा.